शिर्डीमध्ये साईभक्ताचा चोरीस गेलेला मोबाईल शिर्डी पोलिसांनी साईभक्तास बोलावून परत केलाय. औरंगाबाद येथील आकाश अंकुश कारके याच्या मालकीचा ॲपल कंपनीचा आयफोन 6 प्लस हा 39,000 रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी त्याला परत मिळवून दिलाय. पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सागर पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोकुळ पळसे, पोलीस कॉन्स्टेबल अजय अंधारे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय सायबर सेलचे प्रमोद जाधव, फुरकन शेख यांनी सदर चोरीस गेलेला मोबाईल जप्त केला आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करून मूळ मालकास बोलावून त्याला परत करण्यात आला. माझं नाव आकाश अंकुश कारके. माझं औरंगाबाद टू शिर्डी प्रवासादरम्यान इथं आल्यावर मोबाईल कधी चोरी गेला ते समजलं नाही. मला घरी गेल्यावर मला कळालं की माझा फोन चोरीला गेला. मग नंतर मी तिथे कंप्लेंट्स केली. नंतर इकडच्या शिर्डी पोलिसांनी माझा मोबाईल ट्रेस केला आणि तो मिळवला व्यवस्थितरित्या. आणि मला ट्रॅक करून त्यांनी मला माझा फोन परत व्यवस्थित वापस दिला आहे. नक्कीच शिर्डी पोलिसांचा मी आभार मानतो की माझा एवढा महागाचा मोबाईल त्यांनी शोधून दिला. मला अपेक्षाही नव्हती, बट खरंच पोलीस काम पूर्ण चांगलं करतात. असं नाही आहे की पोलीस करत नाही, बट खरं खूप चांगलं काम करतात. आय रिअली प्राऊड ऑफ इंडियन पोलीस. थँक्यू व्हेरी मच. DYSP सागर पाटील यांनी याविषयी अधिक सांगितलंय. शिर्डी पोलिसांमध्ये काही संशयित इसमांना पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत PI इंगळे आणि त्यांच्या टीमने काही लोक संशयित ताब्यात घेतली होती आणि त्यांची झडती घेतल्यानंतर काही मोबाईल त्यांच्याकडे मिळून आले. त्या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेतला असता त्यातील एक ॲपल आयफोन 6 प्लस हा मोबाईल आकाश अंकुशराव कारके राहणार मुकुंदवाडी औरंगाबाद यांचा निष्पन्न झाल्याने त्यांच्या सर्व डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन करून तो आजचा हा मोबाईल जो जप्त केला होता तो मूळ मालकास आपण परत दिलेला आहे. आणि अशाच पद्धतीने माननीय SP साहेब रंजन कुमार शर्मा सर, आदरणीय ॲडिशनल SP रोहिदास पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे PI प्रतापराव इंगळे व त्यांची सर्व टीम या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून जो चोरू गेलेला मोबाईल आहे तो मूळ मोबाईल हा मूळ मालकाला देण्याचं काम या ठिकाणी आज केलेलं आहे. आणि आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही प्रकारची फसवणूक असेल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचं चोरी अशा प्रकार जर आपल्या शिर्डीमध्ये घडले तर तात्काळ त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, जेणेकरून आपल्याला त्या चोरांजवळ पोचता येईल. आणि अशाच पद्धतीने जो जो माल आपण जप्त करीत आहोत तो तात्काळ आपण सर्व फिर्यादींना परत देण्याचं काम या ठिकाणी आपण करत आहोत. धन्यवाद. याचबरोबर ज्या साईभक्तांचे शिर्डी परिसरातून मोबाईल चोरीस गेले आहेत त्यांनी सदर मोबाईलचे कागदपत्र दाखवून खात्री करून स्वतःचे मालकीचे मोबाईल शिर्डी पोलीस ठाण्यातून घेऊन जाण्याबाबत शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SNN मीडिया, शिर्डी.